शासनाच्या सरसकट कर्जमाफीला आता चाप लागणार आहे. याकरता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महावेद प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र उभं करण्यात आलंय. प्रत्येक 10 किलोमीटरवर या हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राद्वारे पाऊस उष्णतेचं प्रमाण दर अर्ध्या तासानं मुंबईतल्या मुख्य स्वयंचलित हवामान केंद्रात नोंदवलं जातं आणि त्यानंतर प्रत्येक तालुक्यात त्याची माहिती पुरवली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 65 महसुली मंडळांमध्ये अशा स्वयंचलित हवामान केंद्रांचा वापर करण्यात आलाय. हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचा सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा आढावा घेतलाय कोकणगावचे प्रतिनिधी सचिन नारकर यांनी. शासनाच्या सरसकट कर्जमाफीला चाप लागणार आहे. याकरता शासनानं कृषी विभाग महाराष्ट्र शासनामार्फत स्वयंचलित हवामान केंद्रांचा वापर केला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचा सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प आहे. ही यंत्रणा सोलरवर चालत असून रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे हवामानाचे संकेत मुख्य केंद्राकडे पाठवले जातात. याकरता इंटरनेटचा वापर मोबाईल टॉवरच्या माध्यमातून स्वयंचलित हवामान केंद्र करत आहे. वेळीअवेळी पडणारा पाऊस, जोराचे वाहणारे वारे आणि वाढणारी उष्णता यावर दर अर्ध्या तासानं या सर्व प्रकारची नोंद या यंत्रणेत होणार आहे. त्यामुळे खरंच ज्या भागामध्ये अतिवृष्टी आणि वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली असेल त्याच ठिकाणी शेतकरी आणि आंबा बागायतदार यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे तलाठी मंडल कार्यालयातून खोट्या नोंदी घालून शासनाची फसवणूक करून नुकसान भरपाई मिळवता येणार नाही हे स्पष्ट होत आहे. मात्र या यंत्रणेबाबत शेतकरी आणि महसूल मंडळ अजूनही अनभिज्ञ आहेत. स्वयंचलित हवामान केंद्राचा वापर झाल्यानं शेतकरी आणि बागायतदारांना विमा कंपन्या शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रांच्या निकषाप्रमाणे आंबा बागायतदार आणि शेतकरी यांना त्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई देणार आहेत. आजपर्यंत 55 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याकरता नुकसान भरपाई विमा योजनेतून करण्यात आली आहे. त्यामध्ये आंबा बागायतदार यांचा देखील समावेश आहे. नुकताच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवेळी पावसानं हजेरी लावल्यानं आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. त्याचा फटका राजापूर तालुक्यातल्या सागवे विभागाला बसला. सर्वात प्रथम हा प्रयोग गुजरात इथं केल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यात याचा वापर केला आहे. सध्या ही यंत्रणा प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय याच ठिकाणी बसवली जात आहे. जैतापूर इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. स्कायमेटच्या माध्यमातून हवामानाची माहिती सर्वसाधारण शेतकरी आणि बागायतदार यांना मिळणार आहे. यापूर्वी वर्तमानपत्रातूनच दुसऱ्या दिवशी हवामानाचा आणि पावसाचा अंदाज कळत असे. ही यंत्रणा खाजगी भागीदारी तत्वावर असल्यानं याची देखभाल कोण केव्हा करतं याचा थांगपत्ता अधिकाऱ्यांनाच माहीत नव्हता. खरोखरच या केंद्राच्या आधारे शेतकरी आणि बागायतदार यांना नुकसान भरपाई मिळेल का की नुसतं शोभेचं हवामान केंद्र उभं केलं आहे याबाबत शंका निर्माण होते. सचिन नारकर, कोकणगाव, जैतापूर.